अच्छा मुलाकडे चार दिवस जाता राहता येत नाहीये. माझा मुलगा पुण्यात आहे, भाषणाला गेले ना पुण्यात मी विचारत असते फोन करून, मी पुण्यात आलीये घरी येऊ का, म्हणजे तुम्हाला आमच्यासाठी वेळ आहे का, कुठली आणले ही परकेपणा, कुठली अपॉइंटमेंट, इतके बिझी कसे झालो आपण, पैशाने इतकी सुबत्ता आली पण मनाची सुबत्ता संपली, का इतक्या संवेदना बोथट करून टाकल्या, आपण कुणावरच प्रेम करू शकत नाही, सगळ्यात आपल्याला स्वार्थच दिसायला लागलाय, कुणी तुमच्याकडे पैसा मागायला येत नाही बाई, आणि आज तुम्हाला 1.5 लाख रुपये पगार आहे तुमच्या नवऱ्याला तरी तो पुरतो कुठे, आम्ही खरंच अक्षरशः 100 रुपये नवऱ्याला पगार त्याच्यात संसार केले आणि आज किती पगार असले तरी पुरत नाहीये, काय करणार, सांगायला नको का, थोडीशी काटकसर केली तर होत ना का, नाही बरे आमच्या वेळेला हॉटेलिंग नव्हतं, शॉपिंग नव्हतं आणि ब्रँडेड वस्तूंचा हट्ट नव्हता, गरजा वाढवल्या, गरजा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नवरा बायकोंच्या मनातला एकमेकांबद्दलचा विश्वास संपत चाललेला आहे, त्याच्याबद्दल काय करायचं, लग्नाआधी दोघांनी एकमेकांशी व्यवस्थित बोलून घ्या, तुम्हाला एकमेकांबद्दल काय वाटतं, तुम्हाला एकमेकांबद्दल नेमकं काय विचारायचंय आधी ठरवा, आई राहिलेली चालेल का, मी भावांकडे गेलेलो चालेल का, तुझी भावंड आली तर चालतील का, तुझा पगार मला तू कळवणारेस का, सांगणारेस का, हल्ली मुली नवऱ्याला पगार सांगायला तयार नाहीये, एटीएम कार्डचा नंबर माहिती नाहीये, आज दोघांच्या व्यवहारांमधली पारदर्शकता नाहीये, आज 50,000 पगार असलेली बाई नवऱ्याला सरळ सांगते की मी माझ्या पगारातला 1 रुपया तुला देणार नाहीये, तुला कसली संकट येऊ दे, आम्ही हातातल्या बांगड्या सुद्धा काढून दिल्या वेळोवेळी, अडचण आली आहे देऊन टाका, माझ्या भावाचं शिक्षण व्हायचंय द्या बांगडी काढून टाका, आम्ही नाही असं कधी केलं, आणि आज तुमचे पगार तुम्ही नवऱ्याला सांगायला तयार नाही आहात, कशासाठी एवढा परकेपणा आलाय, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये माझं स्त्रीधन माझा पगार, मी मोठी का तू मोठा, या इतक्या बारीक सारीक गोष्टी नवरा बायकोंच्या जर याच्या संबंधात आणि व्यवहारात आल्या कसा संसार होईल. आज माझ्याकडे एक उदाहरण आहे त्याचं मुद्दाम सांगते, बायको इतकी प्रचंड शिकलेली आहे तिला पगार जास्त आहे नवऱ्याला कमी आहे, थोडेसा खर्च तू केलास घरातला बिघडलं कुठे, मी देणार नाही, मी कमिटमेंट केली होती तुझ्याशी आधी लग्नाच्या आधी, मी माझ्या पगारातला 1 रुपया तुला देणार नाही, तू कसाही खर्च बागव, अरे तर लोन काढलेलं आहे फ्लॅटसाठी, ते लोन तो फेडतोय, पडतील कमी एखाद्या वेळेला पैसे, 27,000 हप्ता आहे त्याचा लोनचा, थोडस ऍडजस्ट करा ना दोघं मिळून, नाही ना ते ऍडजस्ट करायला तयार नाहीये, आणि सगळ्या तुमच्या त्या व्हॉट्सअपमुळे फार गोंधळ झालाय बाबा, आज नवरा बायकोंच्यातल्या नात्यातला विश्वास या व्हॉट्सअपनी संपवला, आज लग्न ठरलं दुसऱ्या दिवशी बसणं चॅटिंग, इतको चॅटिंग इतको चॅटिंग, की लग्नानंतर काय गप्पा मारणारी देवाला म्हणते बाबा, लग्नानंतर बोलण्यासारखा एकही विषय ठेवत नाही तो, आणि सगळं सांगून टाकायचं सगळं सांगून टाकायचं, कशाला बारीक सारी गोष्टी सांगता ग, आणि तुम्ही तरी कशाला बारीक सारी गोष्टी सांगतात बायकोला, दोघांनी जरा थोडस विचार करा ना काय सांगायचं आणि काय नाही ते, लग्नाआधी मित्र असतात लग्नानंतर सांगतात का, मला बायकांनी आधी उत्तर द्या मग पुरुषांना विचारते, लग्नाआधी तुम्हाला कॉलेजचे मित्र आहेत ते लग्नानंतर चालतात का, नवऱ्याचा विश्वास बसणार आहे का, मग तुम्ही मित्राशी रात्री अपरात्री चॅटिंग केलं, रात्री 2 वाजता चॅटिंग करत बसलात, नवऱ्याला संशय नाही येणार का, यांची डोकी कसली आहेत माहिती आहे ना तुम्हाला, अगदी स्पष्टच बोलूया ना, अगं यांच्यात संशयाचा किडा एकदा डोक्यात शिरला ते कुणाच्या बापाला ऐकत नाही,
आपल्याला यांना किती सांभाळायचंय माहितीये का? यांना सांभाळणं प्रचंड अवघड काम आहे बाई, कधी मूड जातील माहित नाही यांचे, फार सांभाळावं लागतं. अगं चुकून छोट्याशा गोष्टींनी पण यांचा मूड जातो, संशय येतो यांना. अहो वयाच्या 62व्या वर्षी एका बाईला संशय आलाय नवऱ्याचा, आता काय करायचं हिचं. आमच्याकडे ना माझी मुलं, माझी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला, माझ्या वयाचे सगळे 10वीचे विद्यार्थी त्यावेळेला तिथे एकत्र आले. सगळ्यांच्या गप्पा सुरू झाल्या, अरे बापरे तू किती बदललायस, केवढा वेगळा दिसायला लागलायस, अरे नाटकात आपण एकत्र काम केलं होतं, मानायला लागले गप्पा. तेवढ्यात कुणी कुणाला नंबर दिले, कुणी कुणाला नंबर दिले, आणि त्या 62 वर्षाच्या ज्या ग्रहस्थांनी, त्या बाईंनी मागितला म्हणून त्यांना नंबर दिला. या बाई इतक्या खोडसाळ, खोडसाळ म्हणण्यापेक्षा खरं काय म्हणूया त्याला, त्या दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांना व्हॉट्सअपवर चॅटिंग असं पाठवलं, काल भेटलास, किती बरं वाटलं, किती वर्षांनी भेटलास, नाटकातल्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. आता एवढंच पाठवलं, याची बायको कोण आहे ती? ते म्हणलं अगं तिलाही नातवंड आली आहे, ती पण आता म्हातारी आहे माझ्या एवढी. ते म्हणले मग म्हातारी असून असं कसं लिहिते, नाटकातल्या आठवणी ताज्या झाल्या. म्हटलं आठवलं असेल तिला, या दोघांचं भांडण मिटवायला मी गेले होते. म्हातारपणी भांडतायत व्हॉट्सअपवर, काय करायचं यांचा? चेष्टेचा भाग सोडून द्या, पण हे व्हॉट्सअपमुळे फार भांडण आहे. हनीमूनला दोघं नवरा बायको निघाले, कशाला बायकोला सांगायचं याने की माझं एका मुलीवर प्रेम होत, पण आमच्या दोघांचं काही लग्न होऊ शकलं नाही, कुणीतरी तुला सांगायचं म्हणून मी क्लिअर करतो. आता माझं काही नाही बरं का, आता अगदी माझ्या मनात काही नाही, आपणच दोघं छान संसार करणार आहोत. ओके क्लिअर क्लिअर. आता गप्प बसावं की तो क्लिअर म्हटल्यावर ही म्हणाली तुमचं होतं माझ सुद्धा होतच बर का, काही म्हटलंय बायकांनो. माझी आई म्हणायची साप म्हणून ये धाकूला, आणि नवरा म्हणून ये हापूला. आता एखादा साप निघाला तो विषारी नाही, विषारी नाही म्हणून सोडून द्यायचा नाही, पिशवीत घालायचा आणि बंद करायचा. आणि नवरा आपलाच आहे, आपलाच आहे म्हणून प्रत्येक गोष्ट सांगायची नसते, आणि माहेरी घडलेली प्रत्येक गोष्ट ही नवऱ्याच्या कानावर घालू नका. एखाद्या वेळेला मनात त्यांच्या काही आलं ना भांडणं खूप होतात. बायकांनो देवाने आपल्याला आतला 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 एक आतला कप्पा दिलाय, त्या कप्प्यात प्रत्येक गोष्ट बंद करायची असते. बायकांनी प्रत्येक गोष्ट उघड करायची नसते, आणि लग्नानंतर मित्र चालत नाहीत हे मुलींना समजावून सांगा, आणि तुम्ही लग्नानंतर मैत्रिणी चालत नाहीत हे मी तुम्हाला समजावून सांगते. कारण तुमची आई सांगणार नाही, आणि तुमची आई म्हणणार असू दे त्याला काय होतंय, होती त्याची मैत्रीण, आई तुमची बाजू घेते, पण मी बाजू घेणार नाही. मी तुम्हाला एक संकल्प देणार आहे, लग्नाआधी जय हनुमान, लग्नानंतर जय श्रीराम. हे जर पाळलं ना तर संसार होतात बघा, नाही तर नाही होत संसार. आणि ना खरंच तुम्हाला सांगते, नको असेल ना तर तो व्हॉट्सअप पहिल्यांदा बंद करा. महत्वाच्या कामांसाठी व्हॉट्सअप वापरा ना, काय बिघडलंय? नसत्या कामांसाठी व्हॉट्सअप नको. बायकांनो एक नवीन लग्न झालेली मुलगी मला कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात भेटली होती बरं का. अगं इतकी नटली होती, मला मुली नटल्या ना की खूप आवडतात, छान दिसतात. मी तिला म्हटलं काय छान दिसतेस गं, मला तू खूप आवडलीस. तर ती म्हणाली हो का, म्हटलं कुठली आहेस? माजल गाव. म्हटलं आमच्या मराठवाड्यातली आहेस, छान आहेस. किती शिकलीस? एम कॉम. नवरा किती शिकला? बी कॉम. म्हटलं कमी शिकलेला का? त्यांची मोठी दोन दुकान आहेत, ते वेल सेटल आहेत. माझी मम्मी म्हणाली शिक्षणाच्या बाबतीत ऍडजस्ट करूया, मग आम्ही ऍडजस्ट केलं. म्हटलं बर, आता माझ्याकडनं मंत्र घे. ती म्हणाली तुम्ही मंत्र देता का? म्हटलं हो, सुखी जीवनाचा मूलमंत्र. मला पण देणार? म्हटलं देणार. म्हटलं हे बघ, तुझं शिक्षण जास्त आहे, नवऱ्याचं कमी, पण नवऱ्या पुढे शिक्षणाचा टेंभा मिरवायचा नाही, कारण तू त्याचं कमी शिक्षण
ऍक्सेप्ट केलेलं आहेस. मुलींनो, जेव्हा नवरा कमी शिकलेला असेल, कमी पगार असेल, तुम्ही लग्न करताना जर ते मान्य केलं असेल तर चार चौघांच्यात नवऱ्याचा पाण उतारा करायचा नाही. तुम्ही तुमच्या शिक्षणाचा टेंबा चार लोकांच्यात नाही मिरवायचा. मग तुम्ही लग्नाच्याच वेळेला सांगायला पाहिजे होतं, तुझं शिक्षण कमी आहे, माझं तुझं जमणार नाही. पण कबूल केलेत नाही एकदा, मग कशाला भांडणं पाहिजे होतं त्याच्यावरनं? तुझं काय शिक्षण कमीच आहे, चार लोकांच्यात नाही बोलायचं. आणि नवऱ्यापुढे थोडासा कमीपणा घ्यायचा, नवरा प्रचंड प्रेम करतो, होय की नाही हो म्हणा. अगं मी वकील असून नवऱ्यापुढे कित्येक वेळेला कमीपणा घेतलेला आहे. कमीपणा काय तो शनिवारवाड्यावर उभारून घ्यायचा आहे का, घरात घ्यायचा असतो, काही होत नाही. अगं पहिल्या दिवशी विचारून बघायचं, मम्माची आठवण येते, आहो जाऊ का हो, नको म्हणाला बर म्हणायचं. पुन्हा चार दिवसांनी एकदा विचारायचं, आहो मम्माची आठवण येते, जाते ना प्लीज, नको नको म्हणलं की परत गप्प बसायचं. पुन्हा एक आठ दहा दिवसांनी विचारायचं, परत नको म्हणाला तर म्हणायचं किती प्रेम करतात बाई, कुठे मला सोडतच नाही. मग विचारायला जायचं नाही, माहेरी जाण्यावरनं भांडणं नको.